आपण संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे शंकर दादा कडलग यांच्या वस्तीवरून आपल्याला फोन आलेला होता आणि फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं फोनवरती की आमच्या घरामध्ये साप आणि नाग त्याने ओळखू आलेला होता, कदाचित फणा काढल्यामुळे त्यांना तो ओळखू आलेला होता। तर तुम्ही घरामध्ये पाहिलंय की अतिशय थोडंसं अरुंद जागा आहे, घर लहान आहे, त्याच्यामध्ये काही वस्तू ठेवलेल्या आहेत आणि अशा ठिकाणी अशा प्रकारचं जर विषारी साप जर बसलेला असेल तर खरोखर त्या लोकांचं अवघड आहे सुरक्षितता घेणं। या ठिकाणी आपण बघितलंय तो कशा पद्धतीने अंधारामध्ये बसलेला आहे, तर त्या नागाला आपण सुरक्षितरित्या ताब्यामध्ये घेऊ आणि थोड्या वेळामध्ये त्याला निसर्गामध्ये आपण सोडून देऊ। पण अशा पद्धतीने राहत्या घरामध्ये जर विषारी साप जर आले तर त्या ठिकाणी कोणतेही व्यक्ती असू द्या, मग घर श्रीमंताचं असू द्या किंवा गरीबाचं असू द्या, त्या ठिकाणी सुरक्षितता घेणं महत्त्वाचं असतं। आणि अशा प्रकारचे साप जर घरात आले त्यातल्या जर विषारी असतील तर ते घातक ठरतं। या सापाला आपण सुरक्षित ताब्यामध्ये घेऊन थोड्या वेळामध्ये निसर्गामध्ये आपण सोडून देणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की घरामध्ये हा नाग विचारवर तुम्हाला दिसतोय आणि या सापाने बहुतेक त्यांनी पोटामध्ये दिसतंय आपल्या त्यांनी शिकार घेतलेली आहे आणि बहुतेक उंदराची शिकार त्यांनी केलेली आहे आणि उंदीर खाल्ल्यामुळे तो या ठिकाणी शांतपणे बसलेला होता। अशा प्रकारचं राहता घरात जर साप आला तर त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा कधी प्रयत्न करायचा नाही, ते आपल्यासाठी घातक ठरू शकतं। आपण याला सुरक्षित ताब्यामध्ये घेणार आहोत। तुम्हाला समोर दिसतंय ना हा विषय वरडलाच साप आहे, बिनविषय वरडलं ते साप नसतं। इथे तुम्हाला दिसतंय की बरोबर त्यांनी शिकार खाल्लेली आणि त्याच्या पोटाचा भाग तुम्हाला फुगलेलं दिसतोय, त्याच्यावर आपल्याकडे त्यांनी शिकार घेतली आहे आणि त्याच्या आकारावरनं पण आपल्याला कळतं की त्यांनी उंदराची शिकार केलेली आहे। याला आपण सुरक्षित आता या ठिकाणी ताब्यात घेत आहोत। भरणी दुख सर कॅरेट नाही, कॅरेटच्या माग होत मी कॅरेट काढलं होत। त्याला जागा पडत नसेल हा सचिन बरणी देऊ का त्याची
इथे आपण त्याला सुरक्षित ताब्यात घेतलंय. थोड्या वेळेमध्ये आपण त्याला निसर्गामध्ये पुन्हा सोडून द्या. संगमनेर येथील जवळे कडलक या गावामध्ये शंकर दात्या कडलक यांच्या राहत्या घरामध्ये अंधारामध्ये एका खोलीमध्ये जो आपण नाग सुरक्षित ताब्यात घेतला होता त्याला देखील आपण नैसर्गिक आदिवासामध्ये मुक्त करीत आहोत. बोल 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 बोल.